पाटीचे अत्यंत महत्त्व होते. चौथीपर्यंत कधी वही व पेनचे दर्शन होत नसे. त्यावेळचे गुरुजी दगडी पाटीवरच अक्षरे गिरवायला लावायचे. या पाटीवरच मराठी, गणित, शास्त्र, चित्रकला या सर्व विषयांचे धडे गिरवले जायत. धडे गिरवणे या वाक्यप्रयोगातच पेन्सिल व पाटीचा संबंध पूर्वापार चालत आला आहे हे लक्षात येते. खेड्यात धूळ चिक्कार, खेड्यातील लोक धुळाक्षरे गिरवत, त्यामुळे तेथील मातीच्या माणसांचा शिक्षणाची संबंध आला तोही मातीशीच. रांगोळी, लाकडी भुसा, पीठ इत्यादींचा वापर करून असे धुळाक्षरे गिरवून घेऊ शकतो. अशी धुळाक्षरे गिरवून घेतल्यामुळे मुलांचे शिक्षण सहज व आनंददायी होण्यास मदत होते. मुले खूप आनंदाने या उपक्रमात सहभागी होतात व मुले खूप छान प्रतिसाद देतात. आनंदाने अक्षरे गिरवण्यात मग्न होतात. वाचन व लेखन कौशल्य विकसित होण्यासाठी लहान मुलांकडून हा उपक्रम खूप छान पद्धतीने घेता येतो. रांगोळीच्या सहाय्याने हा उपक्रम घेण्याचा छोटासा प्रयत्न केला. कार्यशिक्षम गट शिक्षणाधिकारी श्री मोहन गायकवाड साहेब, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य श्री सागर सर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बेलसरे मॅडम यांनी या उपक्रमाला भेट दिली. उपक्रमासंबंधी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून अक्षरज्ञान पारखले व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे खूप कौतुक केले. सर्वांना शुभेच्छा दिल्या.